नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पुरंदर तालुक्यातील बेलसर गावामध्ये आपण आलेला आहोत। सासवड जेजुरी रस्त्यावर बेलसर फाटा आहे। बेलसर ते उरळीकांचन हा रस्ता सध्या काम जोरात चालू आहे। अष्टविनायक मार्ग म्हणून या रस्त्याचा सरकारने रुंदीकरण आणि त्याचा ठेका दिलेला आहे, परंतु या संबंधित ज्या शेतकऱ्यांची जमीन या रस्त्यामध्ये जात आहे त्या शेतकऱ्यांना कुठलीही नोटीस नाही, कुठलीही परवानगी त्यांची घेतलेली नाही, संमती घेतलेली नाही, त्यांना कुठलाही मोबदला दिलेला नाही। कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता या शेतकऱ्यांचं जे काही कंपाऊंड आहे तारेचं, ते कंपाऊंड तोडलेलं आहे। जे बांधाचे जे खुणा होत्या ते दगडी ज्या खुणा आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत। अशा प्रकारे ठेकेदारानं शेतकऱ्यांची संमती न घेता त्यांच्या शेतामध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि माती बाजूला काढून टाकलेली आहे। सरकारनं विशेषतः सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत की शेतकऱ्याच्या संमतीशिवाय कुठलीही जमीन संपादित करू नका, त्याला योग्य तो मोबदला द्या। दोनच दिवसापूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी देशमुख साहेब यांनी रेल्वेसाठी जमीन खरेदी केलेली आहे। पेरणेगावामध्ये कोलते या व्यक्तीला 28 ते 38 गुंठ्यासाठी जवळजवळ 1.5 ते 1.5 कोटी रुपयाची रक्कम चेकद्वारे दिलेली आहे। रेडी रेकनरच्या 5 पट रक्कम ही व्हाईट कायदेशीर मार्गाने त्या शेतकऱ्याला देण्यात आलेली आहे। पुणे जिल्ह्यातीलच या बेलसर गावामध्ये मात्र शेतकऱ्यांना एकही दमडा न देता त्यांची जमीन भूसंपादन केलेली आहे। अधिकारी आणि राजकीय पुढारी या शेतकऱ्यांना विचारत नाहीत, त्यांना त्यांची बाजू ऐकून घेत नाहीत, अशा प्रकारची दयनीय अवस्था आहे। आपण या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। नमस्कार, काय नाही ताई तुमचं नाव? योगेश्वर संदासकर। विठ्ठलानंद रासकर। संतोष दत्तात्रय रासकर। मिलिंद सुरेश रासकर। गणेश बनकर। काय तुमचा सातबारा कुठला आहे, कुठल्या गावचा आहे? मी राहणार बिलसरचा आहे। आमचा सातबारा साकोडे आठीमध्ये मोडतो, घटना 260 नंबर। तर आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी या घेतलेल्या आहेत, पण आम्हाला कुठल्याही नोटीस वगैरे काही दिलेले नाही सरकारने, पण आमचे जमीन संपर्क केलेली आहे रस्त्यासाठी। सरकारने किती पैसे दिले तुम्हाला? 1 रुपया आजपर्यंत 1 रुपया मिळालेला नाही आम्हाला। आता हे काम चालू असताना तुम्हाला कोणी विचारले का? नाही, कोणी नाही विचारलेलं आम्हाला। डायरेक्ट काम चालू केलेलं आहे ठेकेदाराने। आम्हाला काही अजून कल्पनाच दिलेली नाही की तुमचं अतिक्रमण करणारे किंवा तुमचे जमीन ताब्यात घेणार रस्त्यासाठी, असं काही केलेलं नाही अजून। आता तुमच्या शेतीचं काय काय नुकसान केलं त्यांनी? शेती जात आहे का या रोडच्या कडेला आमची जमीन असते, आमचं भरपूर नुकसान होणार आहे। 1-2 गुंठे प्रत्येकाचे जाणार आहेत आमच्या इथे, तर सगळ्यांच्यात मग आमच्या सगळ्या घरात फॅमिली मिळून रोज पावडे 2 एकर जमीन जाते आमची सगळ्यांची, तर त्यासाठी सर त्यांनी आम्हाला मदत करावी। काही तुमची किती शेती आहे? सगळ्यांची एकत्रच आहे। या रस्त्याला तुम्ही परवानगी दिली का? नाही दिली। तुम्हाला काय तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेत का? आता तुमचं किती क्षेत्र आहे इथं? 16 गुंठे। तर रस्त्यात किती जात आहे? 2 गुंठे। 16 पैकी 2 गुंठे जात, त्याचे किती पैसे मिळाले? पैसे नाही काही मिळाले, 1 रुपया। काही नोटीस वगैरे तुम्हाला? नाही नोटीस नाही काही। मग तुमच्या परवानगीशिवाय रस्त्याचं काम चाललंय का? हा, परवानगी नाही घेतली। तुमचे किती क्षेत्र आहे इथं? आमचं सर्व मिळून जवळ 6.5 एकर क्षेत्र आहे। 6.5 एकरात आम्हाला अद्याप कोणी विचारले नाही। जवळजवळ 1.25 एकर आमचं क्षेत्र रस्त्यामध्ये चालले। आम्ही त्यांना वारंवार मी 2019 साली मी त्यांना नोटीस पाठवली की बाबा माझ्या क्षेत्रात तुम्ही रस्ता घेत आहे तर तुम्ही आम्हाला विचारून घ्या किंवा आम्हाला सांगून घ्या, घेत असताना आमच्या परवानगी घ्या किंवा आम्हाला जागेच्या बदल्यात जागा द्या किंवा पैसे द्या। ते हो आज करू उद्या करू असं करून त्यांनी टाळाटाळ केली। आता 4 दिवस झाले त्यांनी डायरेक्ट त्याच्यामध्ये आमचे कंपाऊंड तोडून वाइंडिंग चालू केली, आता खडी उतरवली, खडी पसरवण्याचं काम चालू आहे। पण आम्ही विचारण्याला आलो तर आम्हाला काहीच उत्तर देणार। शेवटी पोलीस चौकीत गेलो, पोलिसांनी आम्हाला असं उत्तर दिलं की जर तुमचा त्यांचा वाद असेल, त्यांनी तुम्हाला मारलं, तुम्ही त्यांना मारलं, त्यांनी दगडे घातले, तर आम्ही त्याच्यामध्ये बोलू शकतो। अद्याप आम्ही तुमच्यामध्ये बोलू शकत नाही। तुम्ही कलेक्टर, तहसीलदार ह्यांना जाऊन भेटा, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कोणासंग आम्ही पोलीस मदत करू शकत नाही। हा तुमच्यात मारामाऱ्या झाल्या, भांडणं झाली, काचा फोडल्या तुम्ही, त्यांनी किंवा तुम्ही कंप्लेंट करा। आम्ही फक्त मारामाऱ्या ह्याच्यासाठी सांगून मदत घेऊ शकतो, असल्या कामासाठी आम्ही मदत घेऊ शकत नाही। पोलिसांनी आम्हाला सांगतो
तुमचं कंपाऊंड कुठपर्यंत होतं? कंपाऊंड रस्त्यापर्यंत होतं. रस्ता तर त्यांनी कंपाऊंड तोडून ज्वारी त्यांनी उकडून पलीकडे ढकलली आहे. आता आमच्या क्षेत्रात बांधाचे नंबर कुठपर्यंत होते? बांधाचे नंबर आमचे ॲक्च्युली ओढ्यापर्यंत नंबर आहेत. मी त्यांना म्हणलं, मी त्यांच्या ऑफिसला जाऊन मी त्यांना माझी मोजणी दाखवली. असं नाही की मी तोंडी बोललो, मी मोजणी दाखवली की माझं क्षेत्र कुठपर्यंत आहे. तर ते म्हणतात नाही, हे भूसा PWDने ऑलरेडी कब्जा केलेला आहे. म्हणलं मग सातबाऱ्यावरनं तर कमी का नाही केला? तुम्ही म्हणता ठीक आहे का, मग सातबाऱ्यावरनं कमी करा. कमी जास्त पत्रक वगैरे असतात, काहीतरी असतं ना गव्हर्नमेंटचं. तर तसं कागदावर काहीच नाही. सातबाऱ्यानं म्हणलं क्षेत्र कमी करा, पैसे नका देऊ, भूखंड नका देऊ, फक्त सातबाऱ्यानं का की आम्ही त्याचं शेत सारा भरतो. म्हणजे आम्हाला काही नका देऊ, फक्त सातबाऱ्यानं जमीन कमी करून द्या. तेही करायला डायरेक्ट त्यांनी अतिक्रमण केलं. मग आता तुमची काय अपेक्षा आहे? सरकारने तुम्हाला पैसे द्यावे, भूखंड द्यावा? ऑब्व्हियसली पैसे किंवा भूखंड, काहीतरी दोन्हीपैकी आम्ही एक मागणार. शेवटी शेतकरी म्हणल्यावर जमीन मागणार. पैसेचे आम्हाला म्हणजे पैसे नको. शेतकरी एक आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत, त्याच्यात आम्हाला शेतीच आम्हाला दिली तर आम्हाला ही हो. काय तुमचं किती क्षेत्र आहे, किती क्षेत्र जात आहे? 16 गुंठे आहे आमचं. हां, 2 गुंठे. 2 गुंठ्याचे पैसे दिलेत का त्यांना? 1 रुपया नाही, नोटीस सुद्धा. बळजबरीने चाललंय काय का? बळजबरीने. हे जे कंपाऊंड कोणी तोडले मला पण सांगता येत नाही, कारण मी गावात राहतो ना. बर, मला माहितीच नव्हतं. मी आता कोणी तोडलंय कंपाऊंड? रोडचे जे कॉन्ट्रॅक्ट ठेकेदार त्यांनीच तोडले ना. कारण त्यांना जेवढं शासनाने जेवढा नियम दिला आहे जिथवर रस्ता करा तिथवरती त्यांनी त्यांचे मार्किंग करून ते कंपाऊंड जिथं आहे त्यांच्या आधीत आलं तर त्यांनी तोडलं आहे. आता तुम्हाला जे क्षेत्र रस्त्यात गेले त्याचे पैसे दिले तर चालतील का? चालतील की चालतील ना, कारण रस्त्यात क्षेत्र गेल्यामध्ये पैसे मिळालेच पाहिजे शेतकऱ्यांना. तर आम्ही ऑलरेडी अल्पभूधारकच आहे पहिल्यापासून शेतकरी. आम्हाला काही एवढ्या जमिनी नाही आहे, आमचं त्याच्यावर निर्वाह चालतो सगळ्या शेतीचं जेवण. मावशी, तुम्हाला काय उत्पन्न साधन आहे का दुसरं? आम्हाला काहीच नाही आहे. शेतीतच उत्पन्न मिळते आणि त्याच्यात प्रपंच चालतो. मग त्यातली ही 2 गुंठे जागा जाते? हो, बरोबर. फक्त 16 गुंठे जागा आहे तुम्हाला? हो. दुसरं काही क्षेत्र नाही कुठे जमीन? दुसरं आहे पण गाव नाही. सध्या शेतात काय केलं तुम्ही? आता शेतात हिथं काही ज्वारी काय पण आमच्या तिकडे ज्वारी. अशा प्रकारे हे शेतकरी बेलसर गावामध्ये राहतात आणि त्यांचा सातबारा मात्र साकुर्डे गावचा आहे. या शेतकऱ्याच्या रस्त्यातून पूर्वीपासून रस्ता आहे, वहिवाट आहे, परंतु तो रस्ता आता जवळजवळ 50 ते 60 फूट केलेला आहे. शेतकऱ्याची संमती घेतलेली नाही. शेतकऱ्याला आत्तापर्यंत 1 रुपया त्या ठिकाणी त्या मोबदला दिलेला नाही. आणि अशा प्रकारे सरकार आणि सरकारच्या नावावर काही अधिकारी आणि ठेकेदार हे रस्ता रुंदीकरणाचं बेकायदेशीर काम या ठिकाणी बेलसर हद्दीमध्ये चालू केलेलं आहे. एकाही शेतकऱ्याला सरकारनं मोबदला दिलेला नाही. त्यांच्या सातबाऱ्यावर पूर्ण क्षेत्र दाखवलं जातं. सातबाऱ्यावर नकाशावर कुठेही रस्त्याची नोंद नाही. अशा प्रकारची अवस्था या शेतकऱ्यांची झालेली दयनीय आहे. हे अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांचा सर्व उत्पन्नाचे मार्ग शेतीवर आहे, त्यांचा प्रपंच शेतीवर चालतो. अशा या शेतकऱ्यांच्यावर अन्याय चाललेला आहे. राजकीय नेते मंडळी मात्र याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शासकीय अधिकारी व ठेकेदार बळजबरीने या ठिकाणी धाक दाखवून, दडपशा दाखवून हे जमीन संपादित करून शेतकऱ्याचं नुकसान करताना प्रत्यक्षदर्शनी पाहावयास मिळत आहे. या रस्त्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बारभाई यांच्याशी संपर्क साधला असता, तसेच इंजिनियर जे लवटे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तोंडी उत्तर दिलेली आहेत. त्यांनी नकाशा, जागेचं भूसंपादन, कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला अशा प्रकारची त्यांच्याकडं कुठलेही कागदपत्र नाहीत, माहिती नाहीत. अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने खरं तर आदेश दिलेले आहेत की कुठल्याही शेतकऱ्याचं भूसंपादन करायचे असेल तर त्याला मोबदला द्या. नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेसाठी भूसंपादन करण्यासाठी जमीन खरेदी केली. पुणे जिल्ह्यातील पेरणे गावामध्ये रेडी रेकनरच्या 5 पट दर दिलेला आहे आणि त्याचा चेक जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच कोलते या शेतकऱ्याला दिलेला आहे. अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातच एका शेतकऱ्याला 50 कोटी रुपये मिळतात, दुसऱ्या शेतकऱ्याला मात्र त्याच्या घरादारावर नांगर फिरवून शेतजमिनीचे अतिक्रमण करून रस्ता केला जात आहे. हा अन्याय निश्चितच दूर झाला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी जागा झालं पाहिजे. आणि या ठिकाणी शेतकऱ्या आता तुम्हाला समजा नाही दिलं शेतजमीन, जर तुमची बळजबरीने घेतलं तर तुम्ही काय करणार? आंदोलन करणार का काय करणार? आम्ही आंदोलन करणार, रस्त्यावरती झोपणार, रस्ता करून देणार नाही आम्ही. तुम्ही काय करणार?
शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शेतकऱ्यांकडे सातबारा आहे, तुमचा सातबारा दाखवा, नकाशे दाखवा. शेतकऱ्यांची नावं आहेत सातबाऱ्यावर, कुठेही सरकारचा सार्वजनिक बांधकाम खात्याचा उल्लेख केलेला नाही. आणि अशाही परिस्थितीत या दडपशाहीचा कारभार सध्या चालू आहे. शेतकऱ्यांना कुठलीही नोटीस नाही, शेतकऱ्याचं कंपाऊंड तोडताना ठेकेदाराने विचारलं नाही, अधिकाऱ्याने विचारलं नाही. आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा या ठिकाणी ठेकेदार मंडळी आणि अधिकारी घेताना दिसून येत आहेत.